नमस्कार विद्यार्थी मित्रों, कसे आहात सगळे? बरे आहात ना विद्यार्थी मित्रों? आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लेखन विभागातील पत्र लेखन हा भाग आपल्याला पाहायचा आहे। तर तत्पूर्वी विद्यार्थी मित्रों, गेल्या वर्षी गेल्या इयत्तेमध्ये तुम्ही जे पत्र लेखन करत होता त्या पत्र लेखनामध्ये आणि या इयत्तेमध्ये जे पत्र लेखन करणार आहात त्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे, ते मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तत्पूर्वी आपल्याला माहितच आहे की पत्राचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे अनौपचारिक पत्र आणि औपचारिक पत्र। अनौपचारिक पत्र म्हणजे काय? तर इनफॉर्मल लेटर, आणि औपचारिक पत्र म्हणजे फॉर्मल लेटर। लक्षात आलं सगळ्यांच्या? तर अनौपचारिक पत्र लेखनामध्ये कशाचा समावेश होतो? तर कौटुंबिक पत्राचा समावेश होतो। या गेल्या इयत्तेमध्ये तुम्ही कौटुंबिक पत्र लिहिली असेल, इनफॉर्मल लेटर तुम्ही लिहिलेली असेल, बरोबर आहे? जवळच्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीला पाठवले जाणारे पत्र म्हणजेच कौटुंबिक पत्र, इनफॉर्मल लेटर, बरोबर आहे? आणि औपचारिक पत्र म्हणजेच काय? तर फॉर्मल लेटर, त्यामध्ये मागणी, विनंती, कार्यालय व व्यावसायिक पत्र त्यामध्ये लिहिले जाते। तर आपल्याला या इयत्तेमध्ये औपचारिक म्हणजेच फॉर्मल लेटर याचा अभ्यास करायचा। हे जे आपण औपचारिक पत्र लिहिणार आहोत, हे औपचारिक पत्र लिहित असताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। तर त्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत? तर पहिली गोष्ट म्हणजे पत्रलेखन करत असताना जी भाषा शैली तुम्ही वापरणार आहात ती घरगुती नसावी, बरोबर आहे? जे तुम्हाला लिहायचं आहे ते तुम्हाला औपचारिक पद्धतीनेच तुम्हाला लिहायचं आहे, म्हणजेच कुठल्याही प्रकारची घरगुती भाषा तुम्ही या पत्रलेखनामध्ये लिहायची नाही। जे तुम्हाला लिहायचं आहे ते थोडक्यात ते विषयाला अनुसरून त्या ठिकाणी लिहायचं आहे। तर या औपचारिक पत्रामध्ये म्हणजेच कार्यालयीन किंवा व्यावसायिक पत्रामध्ये जो काही बदल झालेला आहे तो बदल मी सुरुवातीला सांगणार आहे। औपचारिक पद्धतीचं पत्र लिहित असताना कोणत्या प्रकारचा आराखडा पाहिजे तो मी सुरुवातीला पडद्यावरती लिहिणार आहे, तो तुम्ही काळजीपूर्वक पाहायचा।